जय जय रघुवीर समर्थ राम समर्थ दशक पाचवा मंत्रांचा समास पहिला गुरुनिश्चय राम समर्थ मननात त्रायते इति मंत्र, विचार केला असता तरुण जाण्याची सामग्री पुरवितो तो मंत्र अशी व्याख्या लक्षात घेऊन या दशकाचा अभ्यास करणे इष्ट आहे उदाहरणार्थ पहिला समास गुरुनिश्चयाचा आहे श्री गुरु हे तत्व व्यक्ती कृपेची अनिर्वा निर्वायता तिचे स्वरूप इत्यादी विचार येथे अभिप्रेत आहेत जय जय श्री सद्गुरु पूर्ण कामा पूर्णकामा पुरुषा आत्मया रामा अनुर्वाच्य तुमचा अनु महिमा वर्णिला नवचे हे वासनाक्षय झालेल्या श्री गुरु आपला जय जयकार असो उत्तम पुरुष व आत्माया रामा कुटस्थ चैतन्य याही नावाने आपण ओळखले जाता आपले महात्म्य अगाध असून त्याचे वर्णन करणे शक्य नाही जे साकडे, जे शब्दांशीनाकडे जे सत्शिष्यास रोकडे अलभ्य लाभे ज्या ब्रह्माविषयी प्रत्यक्ष बोलण्याची वेळ आली तर वेदांनाही अडचण पडते शब्द एका मर्यादे पलीकडे काही सांगू शकत नाही ते शिष्यांना आपल्यामुळे किंवा आपल्या, आपल्या रूपाने प्रत्यक्ष अनुभवाला येते जे योगी यांचे निजवर्म जे शंकराचे निजधाम जे विश्रांतीचे निज विश्राम गुह्य अगाध जे योग्यांचे स्वरूप भगवान शंकराचे अधिष्ठान व श्री विश्रांतीलाही विश्रांती, विश्रांती मिळण्याचे अत्यंत गुढ व गुप्त ठिकाण आहे शांतीची शांती विश्रांतीची विश्रांती इत्यादी शब्द योजनात काव्यात्मकते बरोबरच तत्वज्ञानही आहे गाळ झोपेत घरी विश्रांती मिळते पण ही विश्रांती जीव आत्मरूप झाल्याने मिळते म्हणून आत्मा विश्रांतीची विश्रांती, विश्रांती होय ते ब्रह्म तुमचे योगे स्वय आपणची होई जे आंगे दुर्घट सर्वथा आपल्या अनुग्रहाने ते मी आहे असा अनुभव येतो दुस्तर संसाराच्या बंधनात तो शिष्य अडकून पडत नाही आता स्वामीचेनी लढीवाडपणे गुरु शिष्यांची लक्षणे सांगी जेती तेनेप्रमाणे शरण करावे मी माझ्या श्री गुरूंचा लाडका शिष्य असण्याच्या बळावर आता श्री गुरु व शिष्य यांची लक्षणे सांगेल ती लक्षात घेऊन मोक्षांची इच्छा असल्याने श्री गुरूंना शरण जावे गुरु तो सकडाशी ब्राह्मण जरी तो जाला क्रियाहीन तरी तयाशीच शरण अनन्य भावे असावे श्री गुरुत्व हे तर ब्राह्मण वर्णांसाठीच नियुक्त आहे जीवनमुक्त स्थितीत त्यांनी कर्मकांडांचा त्याग केलेला असला तरी अनन्य त्यांनाच भावाने शरण जावे अहो या कारणे अवतार घेतला नारायणे विष्णूने श्रीवस्तव मिरवणे तेथे इतर ते किती ऋषींच्या यज्ञांचा नाश करणाऱ्या राक्षसांचा नाश करण्यासाठी विष्णूने रामाचा अवतार घेतला तीन देवांत श्रेष्ठ श्रेष्ठ घेऊन मोक्षाची मोक्षाची इच्छा असणारे श्री गुरूंना शरण जावे ऋषींच्या यज्ञांचा नाश करणाऱ्या राक्षसांचा नाश करण्यासाठी विष्णूने रामाचा अवतार घेतला तीन देवात श्रेष्ठ कोण याची परीक्षा पाहण्यासाठी भृगूने छातीवर मारलेली लात सुद्धा श्री विष्णूने भूषण म्हणून त्याची खूण जपून ठेवली मग इतर देव त्यांना मानतील यात काय आश्चर्य ब्राह्मण वचने प्रमाण होती शूद्रांचे ब्राह्मण धातू पाषाणी देवपण ब्राह्मणाचे नि जन्माने प्रत्येक माणूस शूद्र असतो ब्राह्मणाने उपनयन संस्कार केल्यानंतर त्याचा विप्र होतो पुरोहितांनी प्राण प्रतिष्ठा केल्यावर पाषाणाच्या मूर्तीला देव म्हणतात मुंजी बंधने विरहित तो शूद्रची निष्प्र निष्रांत द्विजन्मी म्हणून संतत द्विज असे नाम त्याचे ज्याची मुंज झालेली नाही तो शास्त्रदृष्ट्या शूद्रच असतो मौजी बंधनानंतर जणू त्याचा दुसरा जन्म होतो म्हणून त्याला द्विज म्हणतात सकडाशी पूज्य ब्राह्मण हे मुख्य वेदा वेदाज्ञा ब्रह्माण वेदविरहित ते अप्रमाण अप्रिय भगवंता विवाह वैदिक कर्मे करणारे पवित्र ब्राह्मण सर्वांनाच पूजनीय असतात असे वेद म्हणतात वेद वेदबाह्य गोष्टी त्याच असून भगवंतालाही त्या रुचत नाहीत ब्राह्मणी योग योग याग व्रतेदाने ब्राह्मणी सकळ तीर्थटने मार्ग ब्राह्मणाविने होणार नाही योग यज्ञ व्रते दाने तीर्थयात्रा इत्यादी कर्मकांड वैदिक वैदिकांनी सांगितलेल्या विधीप्रमाणे होते ब्राह्मण वेद मूर्तीमंत ब्राह्मणत्वची वाक्य करुणी वेदमुखोद्गत असून करुण सांभाळणारे वैदिक जणू दे वेद मूर्तीच होत ईश्वर प्रणीत वेद जतन करणारे वैदिक जणू ईश्वरच असतात विप्रांनी म्हटलेल्या मंत्रांमुळे यजमानाच्या कामना पूर्ण होतात ब्राह्मण पूजने शुद्ध वृत्ती होऊन जळे भगवंती ब्राह्मण तीर्थे उत्तम गती पावती प्राणी पवित्र ब्राह्मणांच्या पूजनाने मन शुद्ध होते ते मन उपासनेकडे वळते त्यांच्या रूप तीर्थाने माणसाला मोक्ष मिळतो लक्ष भोजनी पूज्य ब्राह्मण आनया अतिशय उसे कोण तरी भगवंताशी भावप्रमाण येरा चाड नाही कोणी लक्ष भोजन घातले तर त्याच्या उद्यापनासाठी ब्राह्मण लागतात इतर जातींना त्यासाठी कोणी बोलावीत नाहीत पण भगवंत मात्र भावाचा भुकेला असतो त्याला जातीशी काहीच कर्तव्य नसते तो समदृष्टी आहे असो ब्राह्मण सुरवर वंदिती तेथे मानव बापुडे किती जरी ब्राह्मण मूडमती तरी तो एकूण वेद सुद्धा ब्राह्मणांना नमस्कार करतात मग माणूस त्यांना मान देईल यात नवल कोणते वैदिकी करणाऱ्या पुरोहिताला इतर काही अक्कल नसली तरी वैदिकी पुरता तो सर्वांनाच वंदनीय असतो अत्यंज शब्द ज्ञाता बरवा वरी तो नेऊन काय करावा ब्राह्मणासनिध उजावा हे तो न घडे की कोणा शूद्राला वेदांचे परोक्ष ज्ञान असले तरी कर्मकांडासाठी त्याचा काहीच उपयोग नाही तो याज्ञिकांच्या पंक्तीला पूजनीय होत नाही जे जनावेगडे केले ते वेदे अवहेरले म्हणून तयासी नाम ठेविले पाषांड मत कोणी बंडखोरी करून तसे केले तरी ते वेदांना मान्य नसते म्हणून त्यांना पाखंडी म्हणतात असो जे हरी हर तयास ब्राह्मणी विश्वास ब्राह्मण भजने बहुतांश पावन केले श्री विष्णू किंवा भगवान शंकरांच्या भक्तांची उपासनेच्या विधीसाठी पुरोहितांवर श्रद्धा अस असते त्यांनी सांगितलेल्या विधीनुसार उपासना केलेले अनेक जण पावन झाले ब्राह्मणे पावी जे देवादिवे देवादि देवा तरी किमर्थ सद्गुरु करावा ऐसे मनाल असे म्हणाल तरी निज ठेवा सद्गुरु विन नाही ब्राह्मणांवरील श्रद्धेने देव प्रसन्न होत असेल तर सद्गुरूंची गरजच काय असे कोणी म्हणेल पण एक नक्की की मी ब्रह्म आहे असा अनुभव येणार नाही आपलेच गमवलेले स्वरूप पुन्हा मिळणार नाही स्वकर्म स्वधर्म कर्मी पूज्य ब्राह्मण तरी ज्ञान नव्हे सद्गुरुविन ब्रान जन्मृत्युकेना कर्मकांडातील कर्मे आहेत पण जीव ब्रह्मादैक्याचे प्रत्यक्ष ज्ञान मात्र सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय होणार नाही या ज्ञाना वाचून कर्मकांड हा नुसता शीन आहे त्याने जन्म मरणातून सुटका होणार नाही सद्गुरुन ज्ञान नाही काही सर्वथा होणार नाही अज्ञान नाही प्रभावी प्रवाही वाहताची गेले मी ब्रह्म आहे असा स्वरूपानुभव श्री गुरुंच्या कृपेशिवाय येणे अगदी अशक्य आहे तो न आलेला जीव जन्ममरणाच्या प्रवाहात वाहून राहतात वाहत राहतात ज्ञानविरहित जे जे केले ते ते जन्मासी मूळ झाले म्हणून सद्गुरूची पाऊले सुदृढ धरावी ब्रह्मज्ञान न होता जे जे कर्म उपासना आधी करावे त्याने जन्म मरण चुकत नाही म्हणून श्री गुरुंना अत्यंत निष्ठावर निष्ठापूर्वक शरण जावे जयास वाटे देव पाहावा तैसे स, तेने सत्संग धरावा सत संत देवादि देवा, देवा पाविजेत नाही ज्याला आत्मदेवाचा साक्षात्कार तोच स्वतः होणे हवा आहे त्याने श्री गुरूंची सेवापूर्वक संगत करावी त्याशिवाय देवांना देव असलेले ब्रह्म अनुभवाला येत नाही नाना साधने बापुडी बापुढी सद्गुरुविण करती वेळी गुरुकृपेविन गुरु गुरु कुडकुडी व्यर्थची होती नाम योग आदी ध्यान आदी अनेक विचारी भी, साधने श्री गुरुंच्या मुखातून आल्याशिवाय केवळ कष्टच देतात गुरु कृपे वाचून त्या साधनांची केलेली वाया जाते पुढील नऊ ओढ्या ओव्यात साधनांची यादी दिली आहे कार्तिक स्नाने माघ स्नाने व्रते उद्यापने दाने गोरांजने धूम्रपाने सादिती पंचाग्नी हरिकथा पुराणक पुराण श्रवण आदरे निरूपण सर्व सर्वतीर्थे परम कठीण फिरती प्राणी झळफडती देवार्चने स्नाने संध्या दर्भासने टीडे माळा गो गोपीचंदने ठसे श्रीमुद्रांचे अर्धपात्रे अर्ध संपुष्ट गोकरणे मंत्र यंत्रांची ताम्र परणे नाना प्रकारची उपकरणे साहित्य शोभा घंटा घणा वाजती स्रोते स्तवणे आणि स्तुती आसने मुद्रा ध्याने प्रदक्षिणा नमस्कार पंचयत्न पूजा केली मुक्ती मुक्तिकेची लिंगे खा लाखोली बेले नारे नारिकेडे भरिली संपूर्ण सांग पूजा उपोषणे निष्ठा नेम परम सायासी केले कर्म फळची पावती वर्म चुकले प्राणी के कर्मे केली फळाशा कल्पिली आपले इच्छेने घेतली सुती जन्माची करुणिया नाना सायास केला चौद्या विद्यांचा अभ्यास रिद्धी सिद्धी सावकाश ओढल्या जरी कार्तिक व माघ स्नान व्रते उद्यापने दाने अंगहा दाह धूर चारी बाजूंनी अग्नि पेटवून उन्हात बसणे हरिकथा व पुराणे ऐकणे व सांगणे अवघड तीर्थ यात्रा करणे थाटाने पूजा करणे स्नान संध्या दरभासना बसणे टीडे माळा गोपीचंदन मुद्रा उठविणे ओंजडीसारखी किंवा गोकर्णासारखी पात्रे मंत्र जप तांब्याच्या पत्रावरील यंत्रे शोभिवंत पूजा साहित्य घंटा स्तोत्रे स्तवने आरत्या आसने मुद्रा ध्यान प्रदक्षिणा नमस्कार शाळीग्राम गणपती देवी शंकर सूर्य शशी पंचायतन पूजा मातीची लक्ष शिव शिवली लिण, लिंगडे करणे नारड, पूजा सांग पूजा पास कष्टकारक कर्माने स्वा, स्वाग्राही फळ मिळते पण आत्मज्ञानाचे वर्म चुकते जो यज्ञाधिकर्मे फळाच्या अपेक्षेने करतो तो स्वत आपल्या जन्म मरणाची व्यवस्था करून ठेवतो कोणी अनेक कष्ट करून चौदा विद्या आत्मसात केल्या योग साधने सिद्धी मिळाल्या तरी तरी सद्गुरु कृपे विरहित न घडे येणे श्री श्री शिवाय आत्मज्ञान रूप स्वहित होत नाही व यम यातना चुकत नाहीत नाही ज्ञान प्राप्ती तव चुकेना यातायाती गुरुकृपे वीण अधोगती गर्भवास चुकेना जोपर्यंत जीव आत्मा आहे व आत्मा ब्रह्म आहे असे रहित ज्ञान होत नाही तोपर्यंत जन्म पुनर्जन्माचे फेरे चुकत नाहीत गुरुकृपेशिवाय गर्भवासाची अधोगती चुकत नाही ध्यान धारणा मुद्रा आसन भक्तिभाव आणि भजन सकळही फोल ब्रह्मज्ञान जव प्राप्त नाही ध्यान ध्यानधारणा मुद्रा आसन भावपूर्ण भक्ती व भजन हे सर्व व्यर्थ होय सद्गुरु कृपान जोडे आणि भलतीच कडे वावडे जैसे आंधळेचाच रोण पडे गारी आणि गडधरा आंधळा जसा एकटा चालू लागला की शेणाच्या गारीत किंवा खड्ड्यात पडतो त्याचप्रमाणे एकटा प्रामाणिक साधक सुद्धा श्री गुरुच्या कृपेच्या भलत्याच दिशेला जातो अंजन पडे दृष्टीच निदान तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होय असे म्हणतात कि डोळ्यात विशिष्ट अंजन घातले तर भूमिगत धन दिसते त्याप्रमाणे श्री गुरूंच्या मुखातून ऐकलेल्या महावाक्याने शिष्याला ज्ञानाचा प्र... प्रकाश दिसतो सद्गुरुविन जन्म निष्पळ निर् निर्भळ सद्गुरु दुःख सकड सद्गुरु तडमड जाणार नाही श्री गुरुच्या अनुग्रहा वाचून जन्म पुकड जातो नाना दुःखे भोगावी लागतात तळमळ जात नाही सद्गुरूचे निय अभय अभयंकरे प्रगट होई जे ईश्वरे संसार दुःखे अपारे ना... नासून जाती श्री गुरूंच्या अभय वचनाने ईश्वर सुद्धा प्रगट होऊन संसारातील स्वरूपच राहत नाही मागे झाले थोर थोर संत महंत मुनेश्वर तयास हे ज्ञान विज्ञान विचार सद्गुरू चेनी आतापर्यंत अनेक मोठे मोठे संत महंत व मुनी होऊन गेले त्यांना सुद्धा त्यांच्या श्री गुरुंकडूनच ज्ञान व विज्ञानाचा उपदेश लाभला श्री रामकृष्ण आदी करुण अति तत्पर गुरु भजनी सिद्ध साधू आणि संत जनी गुरुदास्य केले श्री राम व श्रीकृष्ण व शिष्ट व सांदीपणीचे शिष्यत्व व दास्यत्व केले अनेक सिद्ध साधू व संतांनी श्री गुरुंची सेवा केली सकळ सृष्टीचे चाळक हरिहर ब्रह्मादिक तेही सद्गुरुपदी रंक महत्वा न चढेती पृथ्वीची उत्पत्ती स्थिती व लय करणाऱ्या ब्रह्मा विष्णू व शंकरांनाही श्री गुरूंच्या मानाने कनिष्ठत्व असून त्यांना ते गुरुपदाचे महत्व नाही असो जयासी मोक्ष व्हावा तेने सद्गुरु करावा सद्गुरु विन मोक्ष पावावा हे कल्पांती न घडे आता हे सांगणे पुरे ज्याला मोक्ष हवा आहे त्याने श्री गुरुंचा अनुग्रह घ्यावा गुरु कृपे वाचून मोक्ष ही गोष्ट कल्पांती सुद्धा घडणार नाही आता सद्गुरु हे सद्गुरु ते कैसे नव्हे ती इतरा गुरु ते ऐसे जयाचे कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान आता ते श्री गुरु कसे असतात तर इतर लौकिक गुरूंसारखे नसतात परस्पर परस्पर गुरूंच्या कृपेने सुद्धा ज्ञानाचा प्रकाश पडतो त्या सद्गुरूंची ओळखणं पुढील समासी निरूपण बोरिले असे श्रोती श्रवण अनुक्रमे करावे अशा सद्गुरूंची पुढील समासात ओळख करून घेऊ श्रोत्यांनी यथाक्रम ती ऐकावी इतिश्रीदास बोधे गुरुजी संवादे गुरु नाम समास पहिला गुरु शिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील निच्चे नावाचा पहिला स समास समाप्त जय जै जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ